नाही, मी आपल्याला ज्या पद्धतीनं पंकजाताई यांनी आमचे मागच्या 22 वर्षापासून संबंध आहे, पंकजाताईच्या रक्तारक्तामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आणि या कपोल कल्पित बातम्या सोडून नसती जाणीवपूर्वक त्यांच्या निश्चयाला पंकजाताईच्या निश्चयाला प्रश्नचिन्ह उभं करण्याचं काही लोक काम करतात. पंकजाताई आमच्या नेते आहेत, त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने बघितलं, त्यामुळं कधी कधी आयुष्यातही स्वप्नातही पंकजाताईच्या मनात येत नाही की भारतीय जनता पक्षांना साईडला करावं किंवा आपण साईडला व्हावं असं कधी त्यांच्याकडनं होणार नाही, होतही नाही. पक्षात अन्याय तर होतं त्यांच्या पक्षामध्ये. खरं तर त्यांच्या नेतृत्वामध्ये फार मोठं काम महाराष्ट्रात झालं आहे ग्रामविकास मंत्री असताना आणि असंही भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्ष आणि आता राष्ट्रीय सचिव म्हणून त्या ठिकाणी काम करताना, खरं तर राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांना मध्य प्रदेशची मोठी जबाबदारी आहे आणि राहिला प्रश्न त्याच्या नेतृत्वाचा, त्याचं नेतृत्व आम्हा सर्वांनाच त्या ठिकाणी मोठं आहे. त्यामुळे मला वाटतं की आज तरी कुठलाही अन्याय पक्षाकडनं मला दिसत नाही, बट त्यांच्या नेतृत्वानं आम्ही त्या ठिकाणी मोठा महाराष्ट्रामध्ये वलय आहे, त्याचं नेतृत्व मोठं आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. रावतला आपले मुख्यमंत्री गेले होते आणि त्या ठिकाणी उद्योग विकास करायचा, त्यातल्या 3 कंपन्या ज्यांची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे त्या 3 कंपन्या औरंगाबादच्याच असल्याची एक माहिती समोर नाही. संभाजीनगरच्या असल्या की देशातल्या कुठल्याही असो करार झाले आहे आणि 100% एक्झिक्यूट होणारे करार आहेत, त्यामुळं मला वाटतं की एक चांगली एक मोठी इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रात आली. एकनाथजी आणि देवेंद्रजी दोघांनी त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले आणि मला वाटतं आता महाराष्ट्र पुन्हा एकदा क्रमांक 1 वर जाण्याकरता एक मोठी संधी आहे. डावोसमध्ये ही संधी मिळाली आहे. तेलंगणामध्ये जी काही राष्ट्रीय एकीकरण समितीचा मोठा मेळा